मी सूरज शिंदे सर, आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत करतो. RMS म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे फॉर्म्स रिलीज झालेले आहेत. फॉर्म भरत असताना कुठल्या अधिकृत वेबसाईटवरती फॉर्म भरायचे आहेत, त्याचबरोबर त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, ह्याची सगळी माहिती या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सर्वप्रथम आपण जे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचं जे प्रॉस्पेक्ट आहे ते सर्वप्रथम बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला काही राष्ट्रीय मिलिटरी स्कूलबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सर्वप्रथम इथं आपल्या भारतामध्ये टोटल 5 राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आहेत. ते 3 राज्यांमध्ये स्प्रेड झालेले आहेत, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक. हिमाचल प्रदेशमध्ये 1 आहे RMS चिल, त्यानंतर राजस्थानमध्ये 2 आहेत RMS अजमेर, RMS ढोलपूर, आणि कर्नाटकमध्ये RMS बेळगाम आणि RMS बँगलोर. त्यानंतर या प्रॉस्पेक्टसमध्ये RMS-बद्दलचं इंट्रोडक्शन, एम, अकॅडमिक्स, ॲडमिशन्स, म्हणजे याच्यामध्ये डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ द फॉर्म्स टू फॉर क्लास V अँड क्लास 9, 600 आणि 900 21 ऑगस्ट स्टार्टिंग डेट आहे आणि 19 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. डेट ऑफ रिटर्न एक्झामिनेशन फॉर 600 अँड 900 विल बी इंटिमेटेड वाया SMS ऑर ईमेल. नेक्स्ट, रिझर्वेशन जे दिलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 70% जो कोठा दिलेला आहे तो अशा मुलांसाठी आहे ज्यांचे पालक जे आहेत ते सर्व्हिसमध्ये आहेत किंवा रिटायर आहेत, JCO इन आर्मी, नेव्ही अँड एअरफोर्समध्ये. 30% जे कोठा दिलेला आहे ते रिझर्व फॉर द वार्ड्स ऑफ सर्व्हिंग रिटायर ऑफिसर्स सांगितलेलं आहे. रिटायर्ड JCO OR दोज इन आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी 70% अँड 30% जे दिलेलं आहे ते रिटायर्ड असणार आहेत ऑफिसर्स, सर्व्हिंग ऑफिसर आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमधले अँड सिव्हिलियनसाठी दिलेले आहेत. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त कोटा हा डिफेन्स कॅटेगरीतील पालकांच्या मुलांसाठी इथं दिलेला आहे. 30% कोटा जो डिवाइड केलेला आहे तो सुद्धा जे ऑफिसर लेवलला काम करतात आर्मी, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये आणि सिव्हिलियन्समध्ये, त्यासाठी 30% कोटा दिलेला आहे. त्यानुसार इथं बायफर्गेशन केलेलं आहे. कॅन्डिडेटची इलिजिबिलिटी जी आहे ती यामध्ये दिलेली बघा की कॅन्डिडेट म्हणजे मुलगा असून त्यांना इथं मुलगी 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015 हा जो क्रायटेरिया आहे ते 600 ॲडमिशन घेण्यासाठीचा आहे, आणि जो 900 ॲडमिशन घ्यायचा असेल तर 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012 दोन्हीही डेट ज्या आहेत त्या इन्क्लुडिंग आहेत. हा झाला कॅन्डिडेटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता ॲडमिशन टेस्ट जे असणार आहे ती 600 आणि 900 हे याच्यामध्ये दिलेले. 600 इथं 600 आहे आणि या ठिकाणी जे दिलेलं आहे ते 900 आहे. 600 बघितलं आपण तर इंग्लिश, इंटेलिजंट टेस्ट, मॅथमॅटिक्स, जनरल नॉलेज असे 4 टोटल सब्जेक्ट आहेत. त्यातला इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो फक्त क्वालिफाय राऊंडसाठी आहे, तो काउंट केला जाणार नाही मेरिटसाठी. क्वालिफायसाठी त्यांना 35% मार्क्स पाडणं गरजेचं आहे आउट ऑफ 50. 200 मार्क्सची एक्झाम असणार आहे इंग्लिश, इंटेलिजंट टेस्ट, मॅथमॅटिक्स आणि जनरल नॉलेज याच्यामध्ये. बायफर्गेशन करून 50-50-50 मार्क्स दिलेले आहेत आणि शेवटचा जे राहणार आहे ते इंटरव्ह्यूला त्याला 20 मार्क्स दिलेले आहे. पासिंग क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे. मिनिमम परसेंटेज टू क्वालिफाय हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. हे 600 झालं. 900 पेपर 1 अँड पेपर 2 असे आहेत. पेपर 1 इंग्लिश, हिंदी अँड सोशल सायन्स, पेपर 2 मॅथमॅटिक्स आणि सायन्स. हे सुद्धा टोटल 200 मार्क्सचेच असणार आहे. फक्त इंटरव्ह्यूमध्ये फरक आहे, तो मध्ये 50 मार्क्सचा इंटरव्ह्यू असणार आहे. त्याच्यानंतर सिलेबस, इंटरव्ह्यू, रिझल्ट, फायनल सिलेक्शन, मेडिकल फिटनेस या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, ते तुम्ही गो थ्रू करू शकता. स्कूल फीजसुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. अवॉर्ड ऑफ स्कॉलरशिप, पॉकेट मनी, लीव, स्कूल रुटीन या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. इंटर स्कूल ट्रान्सफर, त्यानंतर अकॅडमिक फॅसिलिटी, स्पोर्ट्स, गेम्स फॅसिलिटी, हाऊस सिस्टीम, मेडिकल, मिसिंग, ज्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये त्या मी तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत. आता इथं तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्यावेळेस ॲडमिशन होणार आहे त्यावेळेच्या इथं दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कुठल्या वेबसाईटला भरायचा आहे ते मी ग्रुपला
तुम्हाला पाठवून देणारच आहे. कुठली लिंक असणार आहे डिरेक्टली त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतरनं जी वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी अशाप्रमाणे तुम्हाला समोर दिसतो आहे, याप्रमाणे तुम्हाला वेबसाईट दिसणार आहे. यामध्ये तीन गोष्टी दिलेल्या आहेत. एक आहे इन्स्ट्रक्शन फॉर फॉर्म फिलिंग ॲप्लिकेशन, नेक्स्ट जो आहे न्यू रजिस्ट्रेशन यूजर रजिस्ट्रेशन, आणि थर्ड वन इज अ लॉग इन, म्हणजे ऑलरेडी जर रजिस्टर असाल तर इथं दिलेल्या आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे की आपण नवीन आहोत त्याच्यामुळं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतरनं या पद्धतीचा तुम्हाला फॉर्म समोर दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एंटर कॅन्डिडेट नेम फर्स्ट, त्याच्यानंतरनं फादर नेम, मदर नेम टाकायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी. ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. सर्व पालकांना एक विनंती आहे की मोबाईल नंबर हा जो आहे तो चालू असणारा, म्हणजे जो करंटमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याच्यावरती SMS येतील असा मोबाईल नंबर तिथं द्यायचा आहे. आणि ईमेल आय डी शक्यतो मुलांच्या नावाने जर तुम्ही टाकला किंवा काढला आणि तो जर जेवढे काय आहे नवोदयचे असतील किंवा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे असतील, सैनिक स्कूलचे फॉर्म्स असतील, ह्याच्यासाठीच फक्त पर्टिक्युलर तो ईमेल आय डी ठेवला तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या मेल आय डीवरती येतील आणि तो मेल आय डी तुम्ही तुमच्या मोबाईलला कन्फिगर करू घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. जर तुम्ही वैयक्तिक म्हणजे वडिलांचा किंवा आईचा ईमेल आय डी दिला तर त्याच्यामध्ये भरपूर सारे मेसेजेस येणार आहेत, जर एखादा मेसेज मिस झाला तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळं मेल आय डी करताना पालकांनी शक्यतो विद्यार्थ्याच्याच नावाने एक मेल आय डी ओपन करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतरनं डिझायर्ड पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड. पासवर्ड टाकत असताना 8 वर्डचं असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिक्सिंग करायचं आहे. तुम्ही पहिलं लेटर जे आहे ते तुम्ही कॅपिटल लेटर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर एक स्पेशल सिम्बॉल @ एक्सक्लेमेटरी मार्क हे घ्यायचे, नंबर्स टाकायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तो पासवर्ड अरेंज करायचा आहे. त्याच्यानंतरनं आय ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे आणि ईमेल आय डीवरती एक OTP येणार आहे. असे दोन OTP टाकल्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन होणार आहे. आता कॅन्डिडेटचं नाव टाकत असताना जे काही तुम्हाला स्कूलमध्ये किंवा बर्थ सर्टिफिकेटवरती जे नाव दिलेलं आहे विथ स्पेलिंग तसंच इथं नाव टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढं प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो त्या पद्धतीने आपण आता इथं नाव टाकूयात. इनिशियली या ठिकाणी बघा मी नाव टाकलेलं आहे, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकलेला आहे आणि पासवर्ड तिथं दिलेला आहे मी. आता ज्यावेळेस मी आय ॲग्रीवरती क्लिक करेल त्यावेळेस मला मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय डीवरती एक OTP येणार आहे. दोन्ही ठिकाणी OTP येणार आहे. दोन्ही OTP मला इथं एंटर करायचे आहेत. बघा माझ्याकडे दोन OTP आलेले आहेत, एक मोबाईल नंबरवरती OTP आलेला आहे आणि ईमेलवरती OTP एक आलेला आहे. सो मी इथं कंटिन्यूवरती क्लिक करतो. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला एक इमेज दिसणार आहे. या ठिकाणी ही जी इमेज आहे, या ठिकाणी इमेज दिसणार आहे. ती इमेजवरचं जे काय लेटर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. सो तो इथं केलेला आहे, जो काय लेटर दिलेला आहे ते तिथं मी एंटर केलेलं. जर तुम्हाला त्यातले लेटर समजत नसेल तर तुम्ही रिफ्रेश नावाचं बटन आहे इथं, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही रिफ्रेश करू शकता. सो सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्स, एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स. जर तुम्हाला यामध्ये कुठं काही चुकलेलं दिसत असेल की नावात चूक झालेली आहे काय झालेलं आहे तर तुम्ही एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करू शकता. नसेल सगळं व्यवस्थित असेल तर सेव्ह रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. जर याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक मेलवरती एक मेसेज येणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला यूजर आय डी असणार आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला यूजर आय डी येणार आहे. तो तुम्हाला विचारत आहे की प्रेस ओके इफ डेटा एंटर्ड इज करेक्ट, अदरवाइज प्रेस कॅन्सल टू एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स टू मेक अ करेक्शन्स. सो आपल्या डिटेल्स सगळ्या ओके आहेत. झाल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला यू हॅव सक्सेसफुली कम्प्लीटेड युअर रजिस्ट्रेशन, युअर रजिस्ट्रेशन आय डी इज 2054 87. याच्यासाठी तुम्हाला मेल सुद्धा आलेला असणार आहे. ओके, तर तो मेल सुद्धा चेक करायचा आहे. कारण का, लॉग इन आय डीच्या वेळेस तुम्हाला जो तुम्ही आत्ता पासवर्ड टाकलेला आहे आणि रजिस्ट्रेशन आय डी जो तुम्हाला आत्ता आलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ओके, सो मी याच्यावरती क्लिक करतो, क्लिक हिअर टू रजिस्टर.
ओके. सो आता मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड टाकणार आहे आणि जी मगाशी जी इमेज होती त्याचप्रमाणे इथंही तो फॉर्मॅट आलेला आहे, ती इमेज इथं टाकायची आहे. या ठिकाणी मी रजिस्ट्रेशन आय डी जो मला मेलला आला होता तो तिथे टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे आणि जी इमेज दिलेली आहे ती टाकलेला आहे. याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत, लॉग इन, फॉरगेट रजिस्ट्रेशन आय डी, रिसेट पासवर्ड, न्यू यूजर रजिस्ट्रेशन. ओके, सो मी याच्यावरती क्लिक करतो लॉग इनवरती. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर ना माझ्यासमोर आता मी जो डॅशबोर्ड आहे माझा तो इथं दिसत आहे, रजिस्ट्रेशन आय डी आणि या ठिकाणी डॅशबोर्ड दिसत आहे. फिल अप ॲप्लिकेशन, एडिट कम्प्लीट ॲप्लिकेशन, व्ह्यू अँड प्रिंट ॲप्लिकेशन. सो मला आता काय करायचं आहे की जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो मला फिल करायचा आहे. या ठिकाणी बघा, क्लास अप्लाइंग फॉर द ॲडमिशन, कुठल्या याच्यासाठी तुम्ही ॲडमिशन करत आहात, 6 साठी का 9 साठी, सो तुम्ही डिझायर ते सिलेक्ट करायचं आहे. सो 6 स्टँडर्डसाठी मी करत आहे. सो याच्या ठिकाणी जे काही इन्फॉर्मेशन मी टाकली होती रजिस्ट्रेशनच्या वेळेस ती ॲटोमॅटिकली इथं झालेली आहे. जेंडर मी सिलेक्ट करत आहे, त्यानंतर आधार नंबर जो आहे तो आधार नंबर इथं टाकायचा आहे. तुमचा आधार नंबर इथं टाकलेला आहे. पॅरेंट कॅटेगरी, मगाशी जे तुम्हाला म्हटलं की JSOR डिफेन्स कॅटेगरी आणि सिव्हिलियन्स असे ऑप्शन तुम्हाला समोर दिसणार आहेत. जे JCOR आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये आहेत, आत्ता सर्व्हिस करत आहेत किंवा रिटायर झालेले आहेत त्यांनी JCOR कन्सिडर करायचं आहे. डिफेन्स ऑफिसर म्हणजे जे ऑफिसर लेवलला आहेत आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये त्यांनी हे सिलेक्ट करायचं आहे. हा 2 नंबरचा ऑप्शन. 1 नंबरचा ऑप्शन कोणी सिलेक्ट करायचा आहे तर जे JCOR आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये आहेत म्हणजे ज्युनियर कमांडेड ऑफिसर जे आहेत तर त्यांनी हा सिलेक्ट करायचा ऑप्शन. डिफेन्स ऑफिसर आहेत जे आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये आहेत त्यांनी हा सिलेक्ट करायचा आहे आणि जे सिव्हिलियन्स आहेत त्यांनी ही सिलेक्ट करायचे आहे. सो आत्ता मी सिव्हिलियन म्हणून सिलेक्ट करतो. सिव्हिलियन सिलेक्ट केल्यानंतर ना तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे यामधली कोणती कॅटेगरी आहे, सिव्हिलियनमधली कोणती कॅटेगरी आहे ती त्यानुसार जनरल OBC आहे, OBC नॉन क्रिमिनल आहे, SC आहे, ST आहे. जनरल OBC म्हणजे काय, OBC आहे पण क्रिमिनल नाही, ज्यांचं उत्पन्न हे 7 लाखाच्या वरती आहे आणि OBC येतात तर त्यांच्यासाठी वरची कॅटेगरी आहे. लक्षात घ्या, ज्यांचं उत्पन्न 7 ते 8 लाखाच्या वरती आहे त्यांना नॉन क्रिमिनल निघत नाही, त्यांनी जनरल /OBC सिलेक्ट करायचं आहे. ज्यांचं नॉन क्रिमिनल निघत आहे त्यांनी OBC NCL सिलेक्ट करायचं आहे. JSC कॅटेगरीमध्ये आहे त्यांनी SC खाली सिलेक्ट करायचं, JST कॅटेगरीमध्ये आहे त्यांनी ST सिलेक्ट करायचं आहे. ओके, सो इथं मी जनरल OBC सिलेक्ट करतो. इथं डेट ऑफ बर्थ जे आहे ते डेट ऑफ बर्थचा मगाशी तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे आहे डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर करस्पॉन्डंट ॲड्रेस जो आहे तो इथं मी मेन्शन करतो, ॲड्रेस, त्यानंतर टाउन, स्टेट, पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये मेन्शन करतो. थोडक्यात मी ॲड्रेस दिलेला आहे करस्पॉन्डंट ॲड्रेसमध्ये, त्यानंतर टाउन दिलेला आहे, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि पिनकोड दिलेला आहे. त्यानंतर चॉईस फॉर द सिटी ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला कोणत्या सिटीला एक्झामिनेशनला जायला चूज करायचं आहे, त्या ठिकाणी 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. शक्यतो पुण्यामध्येच सेंटर जे आहे ते इथं या ठिकाणी येतं, पुणे हे एकमेव सेंटर या ठिकाणी आहे तर ते सिलेक्ट करतो मी. त्याच्यानंतर ना कर्नाटकचे तुम्ही दोन्ही घेऊ शकता, एक बेळगाम घ्या आणि दुसरं जे आहे म्हणजे मी इथं सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला जर बाहेर पण जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मी इथले महाराष्ट्रातलं एक आणि कर्नाटकमधले 2 असे सिलेक्ट केलेले आहेत. या ठिकाणी आता ॲप्लिकेशनची फीज यामध्ये दिलेली आहे आणि आय ॲग्रीवरती क्लिक करायचं, परत एकदा आपला फॉर्म चेक करायचा आहे आपण भरलेली इन्फॉर्मेशन ही बरोबर आहे का नाही ते. त्यानंतर ना ॲग्रीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव स्टेप 1 अँड प्रोसीड, जर एडिट करायचं असेल ॲप्लिकेशन तरी तुम्ही ते एडिट करू शकता. यानंतर ना क्लोज कोर्स जो आहे अप्लाइड फॉर ॲडमिशन ॲप्लिकेशन नंबर तुमचा मिळालेला आहे इथं, कॅन्डिडेट डेट ऑफ बर्थ आलेले आहे. आता या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर, कॅन्डिडेटचे फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला फोटो कोणत्या साईजमध्ये आणि कोणत्या हाईट अँड विड्थ दिलेला आहे, पासपोर्ट साईज शक्यतो फोटो असावा, त्यानंतर इथं विड्थसुद्धा दिलेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला ज्या फॉर्मॅटमध्ये JPG फॉर्मॅट जे दिलेलं आहे इथं सांगितलं, JPG किंवा JPEG फॉर्मॅट विथ मॅक्झिमम साईज ऑफ 50 KB याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तिथं अपलोड करावं लागणार आहे. सेम फॉर
50 KB सिग्नेचरसाठी. सो त्या मी गोष्टी ॲड करतो या ठिकाणी. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केलेले आहे. त्यानंतरनं तुम्हाला आता स्कूल फॉर ॲडमिशन, प्रिफर्ड चॉईस ऑफ स्कूल फॉर ॲडमिशन, 5 तुम्हाला चॉईसेस द्यायचे आहेत. त्यामधलं 5 म्हणजे 5 जे RMS चे स्कूल्स आहेत ते चॉईस द्यायचे आहेत. सो सर्वप्रथम मी बँगलोर देतो. नेक्स्ट जो आहे बेळगाम, जवळचे आहेत स्कूल्स ते मी दिलेले आहेत पहिल्यांदा. त्यानंतर राजस्थानचं आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते हिमाचल प्रदेशचं. रिसेट करायचं चॉईस तर तुम्हाला तुम्ही इथं देऊ शकता. त्यानंतर प्रिफर्ड चॉईस फॉर हॉस्पिटल म्हणजे मेडिकलसाठी तुम्हाला कुठं जावं लागणार आहे किंवा तुम्ही चॉईसेस द्यायचे आहेत, तर त्यामध्ये पहिल्यांदा मी इथलं सिलेक्ट करतो. पुण्यातलं जे कमांड हॉस्पिटल साऊथन कमांडचं ते सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर तुम्ही चॉईस देऊ शकता. मी जनरली एक चॉईसेस देत आहे. ओके, सो सर्वप्रथम प्रिफर्ड चॉईस फॉर ॲडमिशन, त्यानंतर प्रिफर्ड चॉईस फॉर हॉस्पिटल्स हे मेन्शन केलेलं आहे. सेव स्टेप 2 अँड प्रोसिड याच्यावरती क्लिक करतो. ते झाल्यानंतर तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याची संपूर्ण माहिती इथे येते. पेमेंटचं स्टेटस इथं पेंडिंग आहे, 680 रुपये त्याची फीज आहे. इथं सगळी जी इन्फॉर्मेशन 2 स्टेपमध्ये भरलेले आहे ती सगळी इन्फॉर्मेशन इथं आलेलं आहे, चेक करून घ्यायचे आहे. इथं फोटो आणि सिग्नेचर आलेलं आहे आणि मेक अ पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला एडिट करायचं असेल ॲप्लिकेशन तर तुम्ही एडिट करू शकता, आणि जर करायचं नसेल, सगळी इन्फॉर्मेशन बरोबर असेल, तर मेक अ पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसणार आहेत. नेट बँकिंग थ्रू तुम्ही करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड थ्रू करू शकता, किंवा UPI थ्रूसुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही RMS चे फॉर्म्स भरायचे आहेत. एकदम सिम्पल फॉर्म आहे, काही त्याच्यामध्ये अवघड नाही. फक्त तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे तीच फक्त त्याच्यामध्ये टाकायची आहे. शक्यतो जर तुम्ही फॉर्म हे नेट कॅफेमधून जर भरले तर बरं होईल. कुणीही मोबाईलवरती फॉर्म भरायचे नाहीत, किंवा टॅब असेल तर त्याच्यावरती फॉर्म भरायचे नाहीत. जे काही गोष्ट करायची आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, तर ती पूर्णपणे नेट कॅफेमध्ये, कारण का तिथं वायफायचं कनेक्शन असतं, बाकी सगळ्या गोष्टी असतात. येस, जे या क्षेत्रातच आहेत म्हणजे IT मध्ये असतील किंवा कम्प्युटरच्या रिगार्डिंग नॉलेज असेल तर त्यांनी फॉर्म भरला तरी चालेल, पण शक्यतो तो कम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती फॉर्म भरायचा आहे. ओके, या सगळ्याचे डिटेल्स ह्या तुमच्या ग्रुपवरती येणार आहे. याची लिंक कोणती आहे याची पण तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. त्यामुळं भरून घ्यायचे आहेत. स्टार्ट डेट त्याची 21/8/2024 होती आणि जी एंड डेट आहे ते 19 सप्टेंबर आहे. एवढ्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्यायचे आहेत. YouTube चॅनलला, आयकंटेन इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.